मी राहुल मारण्याच्या अगोदर मी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना करतो. मी आता मुंबईत चाललेलो आहे. जिल्हाधिकारी स्वतः त्याचा जाऊन मी यायच्या अगोदर आढावा घेतील आणि मी पुढच्या आठवड्यात मुंबईवरून आल्यानंतर ते आणि मी स्वतः आम्ही जाऊ. पाहिजे तर डेप्युटी डायरेक्टर, डायरेक्टर हेल्थचे असतील त्यांना बोलू. आमच्या स्तरावर आम्हाला जर काही त्याच्यामध्ये जिल्हा नियोजनमधनं ह्यातनं काही निधी द्यावा लागून काही उपाययोजना करायचं असतील तर करू. शासन स्तरावर असेल तरी त्या बाबतीत सुद्धा माननीय डॉक्टर तानाजीराव सावंत हेल्थ मिनिस्टर आहे त्यांच्या बरोबर लवकर बैठक लावू. जी काही मागणी असेल सिव्हिलची ती पूर्ण केली जाईल. साहेब, कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात 2 कोटी रुपये खर्चून 13-14 वर्षापूर्वी एक सिटी स्कॅन मशीन आली. ते इन्स्टॉलेशनला 50 लाख रुपये घालवले, त्याच्या दुरुस्तीला 50 लाख रुपये घालवले आणि आतापर्यंत एकही सिटी स्कॅन त्याच्यावर झालेला एकही. त्याची चौकशी करू, चौकशी करू, पण दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करू. मेडिकल कॉलेजचं विषय जो आहे, पुढची बॅच फेब्रुवारी मध्ये आपण ऍडमिशन करतो, आता तोपर्यंत एक ऍडिशनल इमारत आपल्याला असावी. आता ही भूमिपूजन होऊन ते मार्गी लागलं, आपण त्यांना एक तातडीनं नवीन इमारत बांधकाम देण्याचं विचाराधीन आहे. ताबडतोब मी सुद्धा आमच्या बांधकामच्या अधिकाऱ्यांना सांगितलं, जे अत्यंत गरजेचं राहायसाठी, कारण कॉलेजची इमारत ही सफिशियंट आहे तिथं म्हणजे लेक्चर्स वगैरे घ्यायला, पण बॅच जी त्या बॅचची राहायची सोय करण्याची सुविधा आपल्यात नाही. शेवटचा ऑप्शन आपण वर्षभराकरता भाड्याने इमारत घ्यायचा विचार करतोय. पण तत्पूर्वी काउन्सिलने नकार दिला साहेब. आपण सावकारचं घेतलं होतं कॉलेज, पण मेडिकल काउन्सिलने नकार दिला ते. नाही, होस्टेलसाठी म्हणतोय मी. होस्टेल कुठे थोडस बाजूला असलं तर चालण्यासारखं असते. होस्टेल पुरता आम्ही तो विचार करतो. बाकी प्रिमायसेस मध्ये ज्या उपलब्ध इमारत, नर्सिंग कॉलेजची इमारत दिलीच आपण त्यांना, कॉलेज सॉरी हॉस्पिटल, हॉस्पिटलच्या काम म्हणजे मेडिकल कॉलेजसाठी दिलंच आपण. तसाही पर्याय आम्ही मगाशी शोधलाय मीटिंग मध्ये. सिव्हिलचा फक्त एक मुद्दा आहे की सिव्हिलचे अनेक प्रस्ताव आहेत, पीडब्ल्यूडीकडून दुरुस्तीचे आहेत, सगळे आहेत, पण पीडब्ल्यूडी कडून कोणताच रिस्पॉन्स मिळत असं होणार नाही. आज सिव्हिल सर्जन बैठकीला होते, अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता होते, असं सिव्हिल सर्जन बोललेच नाही की आमचे प्रस्ताव काळामध्ये छत पडलं साहेब मध्ये सिव्हिल मध्ये. सीएसनी आता जिल्हाधिकारी जात आहेत 2 दिवसात, मी आता त्यांना त्यांच्या सोयीनं केव्हा जायचं ते येतील. कोरोना काळामध्ये लिफ्ट बंद होती, तेव्हापासून आजपर्यंत लिफ्ट बंद आहे. फक्त ड्रेनेजच्या पाणी आतमध्ये शिरतंय, त्यामुळे लिफ्ट बंद. ह्या गोष्टी जिल्हाधिकारी महोदय, जिल्हाधिकारी महोदय स्वतः येतील, मायन्यूटली बघतील. तुम्हाला काय त्याला सूचना सजेशन द्यायचे असेल तर द्या. आमच्या स्तरावर ज्या गोष्टी असतील त्या नक्की आम्ही लवकर पूर्ण.